राज्यपालांच्या बाबतीत जे घडलेलं आहे उत्तराखंडला ते जात असताना महाराष्ट्र सरकारच्या विमानातून त्यांना खाली उतरावं लागलं अशी माहिती. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. महाराष्ट्रात असा प्रकार यापूर्वी कधी घडलेला नाही. राज्यपाल हा व्यक्ती नाही, हे पद आहे. व्यक्ती येतात जातात आणि एक पद्धती आहे. खरं म्हणजे राज्यपालच राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात असं आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे. एक पद्धत अशी आहे की राज्यपालांना जर स्टेट फ्लॅट वापरायचं असेल तर त्यांना GED ला एक पत्र पाठवावं लागतं आणि त्यानंतर GED त्या संदर्भातली परमिशन देते. मी माहिती घेतली तर मला असं समजलं की अशा प्रकारे काल पूर्ण प्रोग्राम GED ला गेला. या संदर्भात मुख्य सचिवांना माहिती आहे. या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांपर्यंत पुटअप झाली आहे. पण जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्याला परवानगी दिली नाही आणि राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं. हे अतिशय हा पुरखेळ आहे. या सरकार एवढं इगोइस्टिक सरकार मी बघितलेलं नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत इगो करणं अतिशय चुकीचं आहे. इतका इगो सरकारने दाखवणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नाही आहे, ही राज्याची मालमत्ता आहे, ही कोण्या व्यक्तीची मालमत्ता नाही आहे. पण ज्या प्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्यासारखं वागताय, मला असं वाटतं की याच्यातलं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार यापूर्वी आम्ही कधी पाहिलं नाही. पोरखेळ चालवलेला, पोरखेळ म्हणजे रस्त्यावरची भांडणं असतात तशा प्रकारची भांडणं ही राज्य सरकारच्या वतीनं उखडली जात आहेत. मला वाटत नाही की याने राज्यपालांचं काही वाईट होईल, पण राज्याची प्रतिमा मात्र यातनं मलिन होते. केंद्राकडे काही आपण मागणी करणार आहोत? काही आमची मागणी नाही आहे. मला असं वाटतं की जनतेला हे समजतं, त्याच्यामुळे त्याचा निश्चित जनताच निकाल या संदर्भातला देईल. आणि हे सरकार हे किती अहंकारात गेलं आहे, किती अहंकारी सरकार आहे, किती अहंकार यांच्यामध्ये आहे हे स्पष्ट झालं.